मित्रांनो तुमच्या पिकाचे शेड्यूल जगातला कोणताही शास्त्रज्ञ तयार करून देऊ शकत नाही तुमच्या कोणत्याही पिकाला शेड्यूल हा प्रकार असूच शकत नाही कारण शेड्यूल हा प्रकार कंपन्यांनी त्यांचे उत्पादन विक्रीसाठी आणि शेतकऱ्यांना सवय लावावी म्हणून हा प्रकार तयार केलेला आहे आणि तो कालांतराने सर्व पिकामध्ये बऱ्यापैकी ट्रेन होताना दिसतोय यामध्ये बऱ्याचशा कंपनी आपल्या शेतकऱ्यांसाठी आपली उत्पादने त्यामध्ये लिहून एक जनरल शेड्यूल ठराविक पिका करतात तयार करतात आणि शेतकऱ्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करतात यामधून त्यांचा उद्देश असतो की त्यांचे जे उत्पादन आहे त्या पिकाच्या अवस्थेमध्ये शेतकरी मित्रांनी वापरावीत आणि त्या कंपनीचा सेल वाढेल मार्केट आहेत त्यातला हा झाला सेलचा भाग जो त्यांच्या दृष्टीनं योग्य आहे कंपनी म्हणू परंतु आता बऱ्याच ठिकाणी असं निदर्शनास आले की आपले शेतकरी गट असतील विविध शेतकऱ्यांच्या संस्था असतील शेतकऱ्यांचे ग्रुप आहेत ते सुद्धा शेड्यूल तयार करून शेतकऱ्यांना देत आहे द्राक्षाला नाशिकमध्ये काय लागणार आहे आणि ते सांगलीमध्ये काय लागणार आहे किंवा सोयाबीनला विदर्भात काय लागणार आहे आणि बीडला काय लागणार आहे याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असणार आहे कोणत्याही पिकाला शेड्यूल महत्त्वाचं नाही तर त्या पिकावर कोणते रोग कोणत्या किडी येतात संबंधित रोग आणि किडी कोणत्या व कशा प्रॅक्टिसेसमुळे आपण कमी करू शकतो किंवा घालवू शकतो याचा अभ्यास करणे गरजेचे आहे त्या पिकासंदर्भात त्यासोबतच त्या पिकाला लागणारी अन्नद्रव्य व्यवस्थापन समजून घेऊन त्याची पूर्तता आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार आपल्या इथल्या वातावरणानुसार आपण कशा पद्धतीने करू शकतो याचा अभ्यास आपण करायला पाहिजे आणि त्याचं नियोजन आपण करायला पाहिजे आपले जे पीक आहे त्यासाठी असणारे स्रोत काय आहेत त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे रिसोर्सेसमध्ये तुमची जमीन कशी आहे पाणी कसे आहे आणि त्यानुसार आपल्या पिकाला लागणारे अन्नद्रव्य व्यवस्थापन त्याचे नियोजन आपण करायला पाहिजे तर या गोष्टीचा अवलंब करून आपण आपल्या पिकासाठी खत व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन आणि एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन यासाठी शेड्यूल आपण तयार करू शकतो जर आपण द्राक्ष डाळिंब पिकासारखे बहुवार्षिक पीक घेतोय किंवा कोणताही बागायती पीक अनेक वर्ष करतोय तर त्या संदर्भात त्या पिकामध्ये आपण करत असलेली कामे करत असलेली प्रॅक्टिस आलेले रोग किडी त्यासाठी लागणारे अन्नद्रव्य व्यवस्थापन या सर्व गोष्टीचे आपण वेळोवेळी नोंद करून ठेवली पाहिजे आणि त्यानंतरच आपण आपल्या पिकासाठी एक दोन ते तीन वर्षानंतर चांगले निरीक्षण नोंदवल्यानंतर आपण आपल्या पिकासाठी शेड्यूल तयार करू शकतो ते की आपल्या पिकासाठी आपल्या स्थानिक वातावरणानुसार आपल्या जमिनीनुसार आपल्या पाण्यानुसार आणि आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या मजूर आणि आपल्या कामाच्या पद्धतीनुसार तयार झालेले सर्वोत्तम शेड्यूल असेल आता आपण पाहूया की दुसऱ्याच्या शेड्यूलमुळे होणारे तोटे त्यामध्ये सर्वप्रथम अनावश्यक खर्च वाढतो कारण पिकाला आवश्यक असलेले ग्रोस स्टेम्युलंट यांच्या फवारण्या केल्या जातात त्यामुळे वेगळेच प्रश्न निर्माण होतात तसे बहुतेक शेड्यूलमध्ये द्राक्षासारख्या पिकात रोज फवारणी करावी असे सांगितले असते त्यामुळे अनावश्यक खर्च वाढतो आणि शेड्यूलमध्ये कोणत्याही शास्त्रीय आधार न घेता फवारण्या सांगितल्या जातात त्याचबरोबर आपल्या जमिनीचा प्रकार सामो ए सी यांचा विचार न करता खर्चाच्या शिफारसी केल्या जातात अशा सर्व गोष्टीमुळे मित्रांनो दुसऱ्या कोणाकडून शेड्यूल घेण्यापेक्षा आपण स्वतः आपल्या पिकासाठी आपली निरीक्षणे नोंदून आपण आपले स्वतःचे शेड्यूल तयार केले पाहिजे तरच आपली शेती फायद्याची राहील नाहीतर आपण वापरत असलेल्या दुसऱ्या कोणाच्या शेड्यूलमुळे आपले कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कुठल्या कुठे गेले आहे हे आपल्याला कळणार देखील नाही अशा प्रकारे मित्रांनो हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद